नमस्कार मित्र हो मी डॉक्टर चिनू अगरवाल तुम्ही सर्व आता मला ओळखतच असाल मी एक मनोवैज्ञानिक आहे फिलिंग माइंड संस्थेची निर्देशिका आहे आणि हेमा फाउंडेशनची सल्लागार आहे आज आपण ज्या व्हॅल्यू बद्दल बोलणार आहोत ती आहे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स मला काय म्हणायचं होतं ओहो भीती वाटू लागली जसं माझ्या सोबत झालं तसं कधी कधी तुमच्या ही होत ना जेव्हा कुठे काही बोलायचं असेल स्टेज वर जाऊन स्पीच द्यायची असेल व परीक्षा देत असताना किंवा इम्पॉर्टंट अथॉरिटीशी बोलायचं असेल तेव्हा आपल्याला भीतीचा अनुभव येतो ज्याला आपण नर्वसनेस असं म्हणतो असं का घडत शेवटी आत्मविश्वास हा येतो कुठून आत्मविश्वास हा जन्मजात असतो का की जन्म घेतल्यानंतर हळूहळू आपला स्वतःवरचा विश्वास वाढू लागतो हा विश्वास नेमका कुणावर आहे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर स्वतःच्या कॉन्फिडन्स जर तुम्ही एकदा तुमच्या मनात असं काही ठरवलं की नाही नाही मी तर खूप चांगला व्हिडिओ बनवू शकते आणि लोकांना मी आवडते त्यांना माझे व्हिडिओ ऐकायचे आहेत हेमा फाउंडेशनच्या आमच्या मुव्हीज त्यांना खूप आवडत आहेत तर तुम्ही जे काही बोलणार आणि जर तुम्ही असा विचार करून बोलणार की कुणास ठाऊक लोकांना माझे व्हिडिओज आवडतील की आवडणार नाहीत कुणास ठाऊक मी काय बोलते काय नाही बोलते कुणाला ते कळतंय की नाही कळत तुम्ही जर असा विचार करून बोलणार तर दोघांमध्ये खूप फरक पडेल या वेळेस जी आमची जी मूवी आहे तिचं नाव आहे दगडू आणि दगडू हेमा फाउंडेशनच्या जितक्याही मूवीज बनल्या आहेत त्यामधून माझे फेवरेट आहे ह्या दगडू मूवी मध्ये आपण बघणार आहोत एक मुलगा ज्याची त्याच्या नावानेच स्टिंगल काढला जात आहे तो असा विचार करू लागतो की मी माझं नावच बदलून टाकतो पण काय असं होऊ शकतं जर कोणी आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी चिडवलं तर आपण ते बदलून टाकायचं दगडू खूप चिंतित आहे घाबरलेला आहे प्रत्येकाकडे जातोय मदतीसाठी पण शेवटी त्याच्या या प्रवासात त्याच्या या जर्नीमध्ये त्याला या गोष्टीची जाणीव होते की प्रॉब्लेम त्याच्या नावात नाहीये तर त्याच्या सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये कमी आहे आणि जेव्हा तो तो त्याच्या या आत्मविश्वासाला जागृत करतो जेव्हा तो त्याच्या या आत्मविश्वासाला वर उचलतो तेव्हा लगेच त्याच्या समस्या समाप्त होतात दगडू एक अतिशय इन्स्पायरिंग मूवी आहे या मूवीबाबत मी तुम्हा सर्वांशी चर्चा करेन तुम्हाला या मूवी बाबत काही एमसी क्यूज दिल्या जातील त्यानंतर तुम्ही तुम्ही ही बघणार त्यानंतर पुन्हा एमसी क्यूज करणार आणि यासाठी मी अतिशय सुंदर टास्क ही डिझाईन केला आहे जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला कळणार की आत्मविश्वास कसा वाढवता येऊ शकतो कसे आपण स्वतःलाच असट करणं शिकू शकतो जर कोणी आपल्याला चिडवलं आपल्याला बुली केलं तर आपण त्याचा सामना कसा करू शकतो या सर्व गोष्टी तुम्हाला दगडू मूवी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समजतील तर न विसरता आमची फोर्थ वीकची मूवी दगडू नक्की बघा आणि या सर्व ऍक्टिव्हिटी करा तुम्ही खूप एन्जॉय कराल नमस्कार